Hello, my dear student. Uh, wishing you very warm and welcome to all of you in the another video section of the morphology of the flowering plants. Morphology of the flowering plants uh, video section swagat, my dear students. in the last video section, we were discussing about uh,

एरियल मॉडिफिकेशनच्या संदर्भातली चर्चा करायची आहे एरियल मॉडिफिकेशन मीन्स काय फर्स्ट ऑफ ऑल वी जस्ट ट्राय टू अंडरस्टँड मॉडिफिकेशन इन द प्रिव्हियस लेक्चर्स वी शुड नो अबाउटीज मॉडिफिकेशन आता बेसिकली एव्हरी पार्ट ऑफ द प्लांट एव्हरी प्लांट पार्ट ऑफ द प्लांट परफॉर्म अ बेसिक अँड फंडामेंटल टाईप ऑफ द फंक्शन्स अँड इफ basic uh, they will perform the other functions which is not a fundamental and their proper function such type of the modification of that particular organ or such type of the changes in the particular organ is considered as a modification so let's start <coughs> to discuss about the modification specially aerial modification ऑफ स्टेम स्टेमचं एरियल मॉडिफिकेशन कसं होतं काय होतं त्या संदर्भातली चर्चा स्टेम <coughs> टेंड्रिल आता आपल्याला हे टेंड्रिल बघायचे आहेत काय आहेत काय नाही इट इज दी मॉडिफाईड असणार प्लांट ऑर्गन आहे विच मींट फॉर द प्रॉपर अँकरेज अँड द सपोर्ट टू दी वीक स्टेम म्हणजे ज्या ज्या वनस्पतीचे स्टेम हे वीक आहेत वीक म्हणजे कसे की दे कुड नॉट बी ग्रोन व्हर्टिकली प्रॉपरली ठीक आहे ना म्हणून व्हर्टिकल प्रॉपरली ग्रो होत नाहीत म्हणून त्यांना सपोर्ट लागतो अँड दॅट सपोर्ट शुड बी प्रोवायडेड बाय द पर्टिक्युलर ऑर्गन ऑफ द प्लांट विच इज डेव्हलप्ड फ्रॉम द स्टेम इज कॉल्ड एज अ स्टेम टेंड्रिल ठीक आहे ना बघितले टेंड्रिल आपल्या प्रत्येकांच्या घरी आहेत अशी शेताकडे वगैरे हो चलो लेट्स स्टार्ट स्टेम टेंड्रिल विच डेव्हलप फ्रॉम दी एक्झिलरी बर्ड आता ह्या एक्झिलरी बर्ड पासून ते तुम्हाला तयार झालेलं दिसत आता एक्झिलरी बर्ड तर माहिती आहे द बर्ड विच इज डेव्हलप इन द एक्झिल ऑफ दी लीफ लिफ्टच्या एक्झिल मध्ये जे डेव्हलप होतं त्याला एक्झिलरी बर्ड असे आपण म्हणतो त्याच्यापासून हे टेंड्रिल निर्माण दे आर स्लेंडर अँड स्पायरली क्वाइल्ड स्लेंडर याने सडपात आणि स्पायरली क्वाइल्ड याने माय स्टुडंट असे स्प्रिंग सारखे आहेत स्पायरली जसं आम्ही मायटोकॉन मायटोकॉन्ड्रियाला स्पर्म स्पम मध्ये म्हणतो की ते स्पायरली क्वाइरड आहे त्याच पद्धतीने ते स्पायरली क्वाइरड आहे दे हेल्प टू प्लांट टू क्लाइम

बरोबर ना वीक स्टेम असल्यामुळे दे नीड टू बी सपोर्ट दॅट सपोर्ट शुड बी प्रॉपरली प्रोवाइडेड बाय सच टाईप ऑफ द ऑर्गन विच इज डेव्हलप्ड फ्रॉम एक्झिलरी बर्ड आहे का नाही मज्जा आहे पुढे टेंड्रिल्स आर आहेत वायरी आहेत वायर सारखे फोटोसिंथेटिक आहेत इट मीन्स दॅट दे आर ग्रीन इन कलर हो का नाही ते रंगाने ग्रीन आहेत त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे दॅट्स वाय दे आर फोटोसिंथेटिक लीफलेस क्वाइल्ड स्ट्रक्चर दे नॉट हॅव एनी काइंड ऑफ द लीफ त्यांना लीफच नाही ना आणि म्हणून ते लीफलेस क्वाइल्ड स्ट्रक्चर असे माय डिअर स्टुडंट आपण त्यांना म्हणत असतो बेटा ठीक आहे टेंड्रिल काय होते टेंड्रिल थिन वायरी फोटोसिंथेटिक लीफलेस क्वाइल्ड स्ट्रक्चर होते दे गिव्ह एडिशनल सपोर्ट टू द डेव्हलपिंग प्लांट आता हे ऍडिशनल सपोर्ट देतात जो प्लांट डेव्हलप व्हायला लागलाय त्या डेव्हलप होत असलेल्या प्लांट्सला ऍडिशनल टाईप ऑफ द सपोर्ट लागतो दॅट सपोर्ट हे आपल्याला टेंड्रिल कडून मिळतो टेंड्रिल्स हॅव अडेसिव्ह ग्लँड अडेसिव्ह ग्लँड्स म्हणजे काय जे ग्लॅन्ड एक अडेसिव्ह यानी सबस्टन्स विच हॅव अॅबिलिटी ऑर द कॅपॅसिटी टू स्टिक समवेअर कुठेतरी चिटकून बसण्याची क्षमता असणारा सबस्टन्स तशा माय मायडियर स्टुडंट आपल्याला ह्या टेंड्रिल्स मध्ये दिसून येतात अँड दॅट ग्लॅन्ड फॉर द फिक्सेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लांट टू सबस्ट्रॅटम एखाद्या घटकाला चिटकून बसण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी विद्यार्थ्यांना आपल्याला कुठे दिसतात बेटा ह्या टेंड्रिल्स मध्ये असलेल्या मध्ये एक्स्ट्रा एक्झिलरी बर्ड इन कुकुरवटा गेट मॉडिफाईड इन टू टेंड्रिल <laughs> आता आपल्याला सांगायचे की एक्झिलरी बर्ड तर आपण आता जस्ट अंडरस्टँड केलेला आहे आता एक्स्ट्रा ऍक्झिलरी काय आहे द बर्ड विच इज डेव्हलप्ड अराउंड और आयदर साइड ऑफ दी एक्झिलरी बर्ड ऍक्झिलरी बर्डच्या लॅटरल साईडला किंवा त्याच्या आजूबाजूला प्रोड्यूस होणाऱ्या बर्डला मी एक्स्ट्रा एक्झिलरी बर्ड म्हणतो जे कुकुरबिटामध्ये आपल्याला दिसून येतात आणि तेच मग टेंडिल्स मध्ये मॉडीफाय होतात आलं लक्षामध्ये ठीक आहे बेटा पहिला मुद्दा काय म्हणतो काय नाही स्टेम टेंडिल एक्झिलरी बर्ड पासून डेव्हलप होतात स्लेंडर आणि स्पायरली क्वायलड आहेत ते प्लांटला क्लाइंब करायला म्हणजे वर चढण्यासाठी मदत करतात म्हणजे त्यांच्या ग्रोथसाठी थीन आहेत ते वायरी आहेत फोटोसिंथेटिक आहेत लिफलेस क्वाइल्ड स्ट्रक्चर्स आहेत ते प्लांटला डेव्हलप होत असलेल्या प्लांट्सला ऍडिशनल टाईप ऑफ द सपोर्ट प्रोवाइड करतात तसेच दे शो द दन्स ऑफ फॉर ग्लॅन फिक्सेशन अँड द एक्स्ट्रा एक्झिलरी बर्ड जे आहेत ते एक्स्ट्रा एक्झिलरी बर्ड आपल्याला कुकुरबिटामध्ये दिसून येतात ज्यांचं डेव्हलपमेंट माय स्टुडंट कशामध्ये झालेलं दिसतं तर ते डेव्हलपमेंट आपल्याला झालेलं दिसतं या आपल्या याच्यामध्ये ओके तर आता जायचे बेटा पुढे तसेच काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपल्याला उदाहरणामध्ये हे जे अँटीगोनॉन आहे या अँटीगोनॉन मध्ये आपल्याला जे फ्लोरल बर्ड आहे ते फ्लोरल बर्ड मध्ये मॉडिफाई झालेलं दिसत तसेच फ्लोरा फ्लावर किंवा फ्लोरा प्लांट्स आहे त्याच्यामध्ये एक्झिलरी बर्ड तुम्हाला टेंड्रिल मध्ये डेव्हलप झालेलं दिसतं किंवा मॉडिफाय झालेलं दिसत त्यानंतर अपायकल बर्ड या अपायकल बर्डचं डेव्हलपमेंट हे टेंड्रिल मध्ये झालेलं दिसतं आणि त्या प्लांटचं नाव आहे व्हायटिस क्वाड्रुम गॅलरीज ठीक आहे इज कॅड्रुम गॅलरीज काय हे व्हायटस कॅड्रुम गॅलरीज तर काय नाही बेटा ते एक जनरली असं आपण म्हणू की हडजोड वनस्पती आपण त्याला म्हणतात हडजोड ती हडजोड वनस्पती आहे आणि मेडिसिनल प्लांट म्हणून तिचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो पेन रिलिव्हर पेन रिलिव्हर म्हणून सुद्धा त्या वनस्पतीचा वापर होतो आणि त्यातल्या त्यात माय डिअर स्टुडंट जे ब्रोकन बोन असतात त्या ब्रोकन बोन बोनला हिल करण्याचं काम सुद्धा हे आमचे क्वाड्रून गॅलरीज नावाची वाईटीस क्वाड्रुन गॅलरीज नावाची वनस्पती करते सो आय वुड लाईक टू वन सेकंड रिक्वेस्टिंग टू ऑल माय डिअर स्टुडंट टू पे युअर मोर अटेन्शन इन अ पॉइंट क्रमांक एट अँड नाईन अँड टेन कारण काय माहितीये का अँटीगोनॉन मध्ये फ्लोरल बर्ड आहे जे डेव्हलपमेंट होतं टेंड्रिल रील एक्झिलरी बर्डचं डेव्हलपमेंट मध्ये होतं टेंड्रिल्स मध्ये आणि अपायकल बर्डचं वायटिस म्हणजे हे लक्षात ठेवायचं की कुठलं बर्ड गेट डेव्हलप्ड ऑर मॉडिफाईड इन टू टेन इन डिफरंट टाईप ऑफ द प्लांट्स तर याच्याकडे एन डबलच्या प्रश्नांकडे थोडस अटेन्शन पेड करा दी फर्दर ग्रोथ इज कॅरीड बाय दी एक्झिलरी बर्ड आता जी पुढील वाढ आहे ती एक्झिलरी बर्ड पूर्ण करून देते

गॉड्स ज्याला भोपळा वर्गीय वनस्पती असे म्हणून किकंबर याने काकडी पंपकिन्स याने भोपळा वॉटरमेलन याने टरबूज जसं आपण म्हणतो आणि ग्रेप वाईन म्हणजे द्राक्षांचा वेल होय तर दीज आर दी एक्झाम्पल्स आहेत हे सगळे स्टेम टेंड्रिल्स आहेत आता मायडियर स्टुडंट आपल्याला थोडंसे टेंड्रिल्स नेमके कसे असतात हे नुसार बघायचं आहे हे बघा इथे दिसते आपल्याला री स्टेम टेंड्रिल्स आकृतीवर दिसते टेंड्रिल्स म्हणजे आपण काय शिकलो वायरी थीन स्ट्रक्चर ग्रीन इन कलर फोटो सिंथेटिक वेरियस टाईप ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट टेंड्रिल्स वी शूड दी अर्लियर पार्ट तर तेच आपल्याला दिसतं बघा की कसं एकदम ते डेव्हलप कुठं झालेले आहेत

त्यांच्या ग्रोथ साठी त्यांच्या इन्क्रीज इन द लेंथ साठी आपल्याला काय पाहिजे असतो आपल्याला म्हणजे स्पेशली दॅट दे, दॅट प्लांट रिक्वायर द पर्टिक्युलर सपोर्ट अँड दॅट पर्टिक्युलर सपोर्ट शुड बी प्रोवायडेड बाय स्टेम टेन्ड्रिल ओके ना असा कार्यक्रम असतो हे बघा इथं आपल्याला उदाहरण दिलेलं अँटीगोनॉनचं आहे ग्रेप वाईनचं उदाहरण दिलेलं आहे पॅसिफ्लोराचं उदाहरण दिलेलं आहे आणि हे सगळे एकदम सुंदर स्वरूपाची उदाहरणं आपल्या सर्वांना दिलेली आहेत नोट्स मध्ये ते अवेलेबल आहेत म्हणून यू जस्ट नीड टू बी स्टडीड इट मोर आपण त्याला जास्त स्टडीड करू शकतो त्यात काही ना अडचण नाही ठीक आहे बेटा आता जाऊ <coughs> पुढच्या भागाकडे आणि पुढचा भाग आहे थॉर्न आता थॉर्न म्हणजे काय तुम्हाला काटे माहिती आहेत ना बेटा काटे चित्रपटाबद्दल नाही बोलत मी हा तर आय एम नॉट टॉकिंग अबाउट द मूवी आय एम टॉकिंग अबाउट दी पर्टिक्युलर ऑर्गन डेव्हलप ऑन द स्टेम स्टेमवर डेव्हलप होणारा एक ऑर्गन आहे ज्याला आपण थॉर्न म्हणतो मराठीमध्ये काटे म्हणतो काटे ठीक आहे ना चला बघू काय ते एक्झिलरी बर्ड ऑफ द स्टेम मे आल्सो गेट मॉडिफाईड इन टू उडी स्ट्रेट अँड पॉइंटेड थॉर्न उडी म्हणजे लाकडासारखी स्ट्रेट आणि स्ट्रेट आपल्याला माहितीयेत काटे कधी वाकडे नसतात मोस्ट ऑफ द टाइम वी ऑब्झर्व दॅट आपल्याला ते काटे पायात मोडलेत हो रे दादा रे आपण वेन एव्हर आम्ही ज्यावेळेस कुठे शेताकडे वगैरे गेलेले आहोत तो खूप प्रकारे खूप वेळेस आपल्याला ते काटे मोडलेले उडी असतात ते लाकडी असतात स्ट्रेट असतात आणि पॉइंटेड असतात टोकदार असतात ओके थॉर्न आर फाउंड इन मेनी प्लांट सच एज ड्युरांटा सिट्रस डोरांटा सिट्रस अँड बोगनविलिया आता हे काय आहे डोरांटा याने कोरांट म्हणतो आपण त्याला कोरांट पिवळे फुलं येतात त्याला सिट्रस याने माहितीये लिंबवर्गीय वनस्पती आहेत ज्याला लिंब वगैरे लागतात आणि बोगनविलिया हे काय की बोगनविलिया एक मस्त पद्धतीची मुलांना आणि मुलांना एक फ्लावरिंग प्लांटचं ते एक ग्रुप आहे ठीक आहे दे प्रोटेक्ट प्लांट फ्रॉम द ब्राउझिंग एनिमल काय होतं प्रोटे प्लांटला प्रोटे, प्रोटेक्ट, प्रोटेक्ट करतात तुम्हाला माहितीये चरणारी जनावरे असतात वेन दॅट कॅटल गेट कम इन कॉन्टॅक्ट विथ प्लांट मग ते काटे त्या जनावरांच्या तोंडाला किंवा जिबेला टोचतात त्यामुळं त्या पद्धतीनं त्या प्लांटचं प्रोटेक्शन आपल्याला झालेलं दिसतं आहे का नाही काट्यांचं ओके त्यानंतर आता इथे उदाहरण दिलेले आहेत हे काय आपल्याला ड्युरांटा दिसतं ड्युरंटामध्ये हे थॉर्न पण दिसतो आपल्याला काटा दिस् त्याच्यानंतर इकडं आलो सिट्रस मध्ये बघायला बापरे सिट्रस मध्ये सुद्धा काठे दिसतात आपल्याला आहे का नाही म्हणजे याचा अर्थ आपण समजून घ्या की हे अतिशय महत्वाचे स्ट्रक्चर्स आहेत जे डेव्हलप झाले स्टेमवर आल्या लक्षामध्ये पुढे इन कॅरिसा कॅरिसा काय आहे तर कॅरिसा एक वनस्पती आहे आणि याला करवंद असे आपण म्हणतो <coughs> या करवंद वनस्पतीमध्ये अपायकल बर्ड आपायकल मीन्स कोणतं टॉप मोस्ट बर्ड गेट मॉडिफाईड इन टू थॉर्न मध्ये रूपांतर होत बर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणत्या प्लांट मध्ये कोणत्या बर्ड गेट कन्वर्टेड ऑर मॉडिफाईड इन टू थॉर्न हे लक्षात ठेवा सम प्लांट ऑफ द अरिड रिजन अरिड रिजन म्हणजे ओसाड अरिड याने ओसाड वेअर लेस अमाऊंट ऑफ द वॉटर शुड बी अवेलेबल ठीक आहे ना बेटा इन सम प्लांट्स अरिड रिजन मॉडिफाईड आणि त्याला आपण काय म्हणतो ओपोनशिया आता ओपोनशिया काय आपल्याला माहिती नाही करे निवडुंग माहिती आहे ना बेटा निवडुंगाची वर आपल्याला इथे दिसते बघा आकृतीमध्ये आहे इथं ओपुनशिया आहे हे आपल्याला दिसत ओके आणि ते फ्लॅटर्ड स्ट्रक्चर झालेलं आहे चपट स्ट्रक्चर झालेलं आहे पसरट स्ट्रक्चर झालेलं आहे आणि अरिड रिजन मध्ये का तर तिथं लेस अमाऊंट ऑफ द वॉटर शुड बी अवेलेबल आहे सम टाइम फ्लेशी सिलेंड्रिकल स्ट्रक्चर यु फोर बी आपल्याला दिसत आता फ्लेशी आणि सिलेंड्रिकल फ्लेशी आणि मांसल आहे आणि यु फोर बी आपल्याला माहिती आहे बेटा की युफोर बी आम्ही त्याला म्हणतो काय किंवा काय म्हणायचं ते ती सुद्धा एक वनस्पती आहे ठीक आहे बेटा लक्षात घ्या चला दे कंटेन द क्लोरोफिल आता क्लोरोफिल कंटेन आहे त्याच्यामध्ये आता आम्ही बघत असलेल्या थॉर्न मध्ये मग त्या क्लोरोफिल प्रेझेंट असेल तर नक्कीच डेफिनेटली ती कुठली प्रोसेस करणार आहे फोटोसिंथेसिस अजून कुठली प्रोसेस करणार आहे क्लोरोफिल इज नॉर्मली रिस्पॉन्सिबल फॉर द कॅरी आउट द प्रोसेस ऑफ कोणती तर ही आपली फोटोसिंथेसिस ठीक आहे बेटा चलो आगे बढते आता फायलोक्लॅड काय आहे हे तर दिलेलं फायलोक्लॅड ठीक आहे फायलोक्लॅड इथं आता हे फायलो क्लॅड काय आहेत त्याबद्दलची आपण चर्चा करू आणि निघू निघूपुडे फायलो क्लॅड क्लॅडोफिल इट इज एज अ इज स्टेम गेट स्ट्रक्चर स्टेमच आहे रे माय डिअर स्टुडंट हे कोण आहे बेटा एक स्टेम आहे फक्त त्याचं ट्रान्सफॉर्मेशन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू रूपांतरण ते कशात झालेलं आहे एका लिफ सारख्या स्ट्रक्चर मध्ये कशात झालेलं लिफ सारख्या ओके फायलो क्लॅड रंगाने कसे आहेत दे आर ग्रीन इन कलर दे आर फ्लॅटर्नड आणि दे शो द डिस्टिंक्ट नोड आणि इंटरनोड म्हणजे त्यांचे जे नोड्स आणि इंटरनोड आहेत ते डिस्टिंक्ट आहेत म्हणजे सेपरेट आहेत वेगळे वेगळे आहे कुणामध्ये फायलो मध्ये किंवा क्लॅडो मध्ये आहे फिल का नाही नक्कीच चलो आगे आता फायलो क्लेड नेमकं काय काय नाही हा एक ठीक भाग आहे झाड आहे का हो फ्लेशी हो मांसल पण आहे आणि सक्युलंट आहे सक्युलंट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये एक सक्युलंटला आपण असं म्हणू की थिक फ्लेशी टिश्यू ऑफ द प्लांट विच अडॅप्ट फॉर दी वॉटर स्टोरेज बर म्हणजे इट इज द प्लांट ऑफ द टिश्यू आहे म्हणजे प्लांटची एक टिश्यू आहे आणि ज्या मध्ये मुलांनो मुलींनो काय साचतं बेटा वॉटरला रिटेन्शन करण्याचं किंवा पाणी स्टोअर करण्यासाठी त्यात अॅडॅप्टेशन झालेले आहेत म्हणजे स्ट्रक्चरली ते चेंज झालेलं आहे का ड्यू टू द स्टोरेज ऑफ द वॉटर वॉटर स्टोरेज करायला इथं लिहिलेलं आहे की इट कंटेन म्युसिलेज त्याच्यामध्ये म्युसिलेज प्रेझेंट आहे आणि म्युसिलेज इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिटेन्शन ऑफ दॉटर वॉटरचं रिटेन्शन करायला अत्यंत गरज आहे ठीक आहे इथं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला ओपोनशिया और नागफनी तेच उदाहरण दिलं जे अगोदर आपण चर्चा केलेली ओपोनशिया किंवा त्याचं दुसरं नाव आहे नागफनी ठीक आहे आता आपल्याला सांगायचं की हे जे सिलेंड्रिकल आम्हाला फायलो क्लेट दिसतात ते एरियाना नावाच्या वनस्पतीमध्ये आणि युफोरबिया मध्ये दिसतात आता हे एरियाना काय सतरा ट्रीच्या स्पेसीज असणार सेवन्टीन ट्री स्पेसीज असणार एक ऑस्ट्रेलियाच ओरिजिन असणार दीज प्लांट आर नेटिव्ह टू द ऑस्ट्रेलिया शो ऑफ सतरा स्वरूपाचे आपल्याला त्याच्यामध्ये प्रकार दिसतात जिनस आहेत सतरा ठीक आहे अशा पद्धतीचा तो प्लांट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सिलेंड्रिकल टाईपमध्ये मुलांना आणि मुलींना काय दिसतं बेटा तर सिलेंड्रिकल टाईप मध्ये आपल्याला ते हे तयार फायलो क्लॅड तयार झालेले किंवा क्लॅडोफिल तयार झालेले दिसतात बर आणि रिबन सारख्या आकाराचे तयार झालेले असतात आपल्याकडे म्युलेन बेकिया या म्युलेन बेकियामध्ये आपल्याला तयार झालेले दिसतात ठीक आहे म्युलेन बेकिया काय ज्याला बेचका म्हणतो बेच का, का? आणि दुसरी गोष्ट अशी आहे बेटा की याच्यामध्ये आपण कंटिन्यू काय करू शकतो तर ते एक फ्लावरिंग प्लांट्स आहेत आणि फ्लावरिंग मध्ये आपल्याला ते मोस्टली दिसून येतात युफिया तिरुकेली आहे म्हणजे त्याला एक पेन्सिल ट्री पेन्सिल कॅक्टस मिल्क बश डिफरंट नावानं त्याला ओळखलं जातं आलं लक्षामध्ये चलो आणि सेमी अरिड ट्रॉपिकल मध्ये ते वाढतं सेमी अरिड ट्रॉपिकल मध्ये वाढण्याची क्षमता त्या यू फोरबिया तिरुकॅलीमध्ये आहे ठीक आहे बेटा In आता झिरो फाईट्स काय आहेत नाही रे माहिती असायला पाहिजे आम्हाला झिरो फाईट्सच कळत नाही तर आम्ही त्याला काय म्हणावं काय नाही द प्लांट टू इन अ हॅबिटेट म्हणजे असे प्लांट जे ड्राय हॅबिटेटमध्ये म्हणजे जिथं लेस अमाऊंट मध्ये पाणी आहे अशा हॅबिटेटमध्ये वाढण्याची ऍबिलिटी किंवा वाढण्यासाठी त्यांना काही चेंजेस व्हावे लागतात मॉडिफाईड व्हावं लागतं कारण लेस अमाऊंट तिथं वॉटरचं त्यांना तर सर्व्ह करायचं आहे मग देश शो सम मॉडिफिकेशन देश शो सम चेंजेस इन स्ट्रक्चर मग यालाच आपण म्हणतो काय तर झिरो फाईट ओके गेट मॉडिफाईड इन टू स्पाइन अशा वनस्पतीमध्ये त्यांचे जे ल्यूज आहेत ते मध्ये डेव्हलप झालेले स्पाईन काय आहे निडल लाईक स्ट्रक्चर निडल लाईक स्ट्रक्चर सुईच्या टोकासारखे स्ट्रक्चर्स असतात त्यांना आम्ही स्पाइन म्हणतो ते बी एक काट्याचाच प्रकार आहे और गेट रेड्यूस्ड इन अ साईज आणि साईज मध्ये खूप रेड्यूस होतात छोटे होतात टू चेक द लॉस ऑफ द वॉटर आता लॉस मग आता आकाराने अगदी छोटे आहेत तर लेस अमाऊंट ऑफ द वॉटर शुड बी लॉस्ट थ्रू देम ना फार कमी प्रमाणामध्ये पाणी त्यांच्यातून बाहेर पडतो आणि तेच असा मोठा काहीतरी स्ट्रक्चर असला असता तर मोर अँड मोर अमाऊंट ऑफ द वॉटर शुड बी एलिमिनेटेड ऑर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दी प्लांट तर तसं नाही आहे प्रकार तर ट्रान्सपायरेशनमुळे ज्याला बाष्पोत्सर्जन म्हणतो बाष्पोत्सर्जन त्याच्यामुळे लेस अमाऊंट ऑफ पाणी जे आहे त्या वनस्पतीतून बाहेर पडतं कमी प्रमाणामध्ये कुठं झेरो फाईट्समध्ये ठीक आहे ना बेटा कारण ते स्पाइन्स बनवतात आणि स्पाइनचा आकार फार छोटा असतो किती पाणी त्यातून बाहेर पडणार आहे पुढं देअर फोर द स्टेम टेकअप द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस आणि मग त्यामुळं काय होतं की स्टेम जे आहे ते फोटोसिंथेसिसचं फंक्शन परफॉर्म केलेलं आपल्याला दिसून येतं ठीक आहे बेटा हे होतं फायलोक्लेड किंवा क्लॅडोफिल ज्याची उदाहरणं आपण इथं लिहिलेली आहेत आता जायचं क्लॅडोड बद्दल चर्चा करायला ही पहा आकृती आपल्या सर्वांच्या समोर आहे क्लॅडोड काय आहे दीज आर द ग्रीन ब्रांचेस ऑफ लिमिटेड ग्रोथ हे ब्रँचेस पहिल्यांदा समजून घ्या ग्रीन आहेत बर आणि लिमिटेड ग्रोथ आहे मग लिमिटेड ग्रोथ किती काही नाही वन इंटरनोड एवढी फक्त एक इंटरनोड लॉंग एवढीच त्यांची ग्रोथ आहे विच हॅव टेकन अप द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस मग आता का हे काय की ग्रीन ब्रँचेस आहेत आता ग्रीन ब्रांचेस डेफिनेटली ज्या ज्या वेळेस आपण म्हणू ग्रीन कलर ऑर द ग्रीन बॅचेस नॉर्मली रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस चला बर मग पुढे काय काही नाही ट्रू आर टू स्केल ऑर आता यांचे जे मेन लिज आहेत ते माय मायर स्टुडंट रेड्यूज होतात म्हणजे आकाराने खूप छोटे होतात टू स्केल लिज ऑर द स्पाइन आणि हे तर आपल्याला दिसतं आकृतीमध्ये स्केल ल्यूज बी दिसतात आणि इथं स्पाइन बी दिसतात बेटा काट्यासारखी रचना ते मोटी -मोटी पाना एतना पाना की आ, तर यांची जी मोठी मोठी पानं आहेत ना ती पानं रेड्यूस होऊन स्केल लीफ किंवा स्केल मध्ये रूपांतर झालेलं दिसतं आणि हे रूपांतर आपल्याला अस्पेरेगस नावाच्या फॅमिलीमध्ये किंवा अस्पेरेगस नावाच्या वनस्पतीमध्ये दिसून येतं ज्याला शतावरी हो असे आपण म्हणतो ओके आता निघायचं बेटा पुढे हे उदाहरणं आपल्याला हो लक्षात ठेवायची बाळांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे बर मी निघतोय पुढे आता आपण बलबिल्सच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत हे बलबीर कोण आहेत बलबीर नव्हे बलबीम बलभीम बी नव्हे मग कोण काही नाही ते आपले बलबिल्स कुठे आहेत ते हे बघ इथं हे आकृतीमध्ये दिसतं इथे एक बलबील दिसतं हे बघ इथं सुद्धा बलबिल्स आहेत आणि काय हे ग्रीन रंगाचे ते बी दिसायला लागलेत काय काम करतात सो ऑल टाईप ऑफ सच क्वेश्चन्स शुड बी आन्सर्ड आता इथं आपल्याला आन्सर करायचेरी बर्ड uh, आता बेटा आकृतीत बघा ना खूप छान दिसतंय आपल्या सगळ्यांना हे एक्झिलरी बर्ड हे इथं हे पान आणि हे स्टेम या दोघांच्या एक्झिल मध्ये आहे म्हणून एक्झिलरी बर्ड त्यानंतर ते फ्लेशी आहे तसेच ते राउंडेड आहे आता फ्लेशी आणि राऊंडेड ते का झालं तर स्टोरेज ऑफ द फूड साठी झालं ओ हो 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 इट मीन्स त्यांनी फूड मटेरियल स्टोअर केले का हो फूड मटेरियल स्टोअर केलेला आहे ठीक आहे बेटा त्यानंतर हा तर त्याला बल्बिल्स म्हणतो आपण कारण स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल करतात ते फ्लेशी राउंडेड आहेत आणि डेव्हलप किंवा तयार झालेत एक्झिलरी बर्ड पासून इट गेट डिटॅच फ्रॉम द प्लांट फॉल्स ऑन द ग्राउंड अँड डेव्हलप टू न्यू प्लांट वा कमालच आहे कशी कमाल आहे आता ते डिटॅच होतात प्लांट पासून म्हणजे तुटतात तुटल्यावर ते कुठं पडणार आणि ते फॉल्स ऑन द ग्राउंड मातीवर जमिनीवर पडणार अँड डेव्हलप इन टू न्यू प्लांट आणि न्यू प्लांट मध्ये ते डेव्हलप झालेले आपल्याला दिसतात ठीक आहे एक्झाम्पल्स आहे बेटा डायोस्कोरिया आणि अगेव असे एमसी क्यू आपल्याला असे प्रश्न आपल्याला मध्ये मध्ये सीईटी आलेले दिसून येतात ठीक आहे अटेन्शन छान पेड करा आपल्याला लक्षात येईल ओके बेटा की आपल्या पुढं वर दिलेलं आहे अगेव आणि खाली दिलेला आहे डायस्कोरिया ओके बेटा चलो आगे पडते आता निघायचं पुढे काय आहे पुढे आहे नाही चर्चा करायची लीफ काय लिफची चर्चा करायची द लिफ इज लॅटरल जनरली फ्लॅटरट स्ट्रक्चर बॉर्न ऑन द स्टेम आता हे सगळ्यांना माहिती आहे बघा पानाची चर्चा करतोय आपण ते लिफ हे लॅटरल साइडला प्रोड्यूस होतात स्टेमच्या ओके ना येस yes.

त्यांचं नंतर कशात डेव्हलपमेंट होतं तर एक्झेलरी बर्ड लॅटर डेव्हलपमेंट टू द ब्रँच ऑफ द ट्री किंवा ब्रँच ऑफ द प्लांट मध्ये ते आपल्याला दिसून येतात ठीक आहे मग पुढे जाऊ लिव्हज ओरिजिनेट फ्रॉम द शूट अपाइकल मेरिस्टेम <coughs> आता हे जे लिवज आहेत ते ओरिजिनेट कुठून होतात तर ते होतात शूट अपाइकल मेरिस्टेम मधून मेरिस्टेम काय आहे

ऑल अदर टिश्यू अँड ऑर्गन दॅट ऑकर इन द प्लांट्स म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मध्ये कुठल्याही प्रकारच्या टिश्यू मध्ये ते कन्वर्ट होऊ शकण्याची क्षमता त्यांच्यात आहे जसं ह्युमन बीइंग मध्ये मध्ये आम्ही स्टेम सेलचा अभ्यास करतो तर ह्या त्याच स्टेम सेल सारख्याच आहे आल्या लक्षामध्ये मेरी स्टेम इज द टिश्यू इन द प्लांट्स विच कंटेन the undifferentiated cell these cells have a ability to divide and they can be convert itself into any type of the organ of the plant ठीक आहे बेटा चलो आगे बढ़ते हैं नेक्स्ट आपल्याला दाखवलं दे आर अरेंज्ड इन अक्रोपेटल ऑर्डर आता जे नवीन लीफ असतात ते एपेक्सला असतात द न्यू लिव्ह प्रोड्युस्ड प्रेझेंट ऍट द ओल्डर लिव्ह आर ऍट द बेस म्हणजे कळते ना नवीन नवीन जी पान तयार होतात ती पान ऍपेक्स ला तयार होतात आणि त्याच्यानंतर मग ती जी पानं आहेत आणि जी ओल्डर पानं आहेत ती खाली असतात म्हणजे याचा अर्थ असा झाला की आज एक पान तयार झालं आणि उद्या जे दुसरं पान तयार होणार आहे तर ते जे हे आहे पान आहे लीफ आहे त्याला आपण न्यू म्हणू आणि बाकीचं जे खालचं आहे ते ओल्ड होत जाणार अशा पद्धतीनं टॉप टू बॉटम अशी त्यांची ग्रोथ असणार हो, आहे यालाच आपण मुलांना अॅक्रोपेटल सक्सेशन किंवा अॅक्रोपेटल ऑर्गन ऑर्डर असे म्हणतो दे आर द मोस्ट इम्पॉर्टंट व्हेजिटेटिव्ह ऑर्गन हो पानं जे आहेत ना ते असेक्शुअल रिप्रोडक्शनचा एक इम्पॉर्टंट ऑर्गन आहेत आणि तसेच ऑर्गन फॉर द फोटोसिंथेसिस म्हणजे तुम्हाला हे पण माहिती असेल आपण शिकलो सुद्धा की द लीफ आर द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन फॉर द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस ओके इट ऑल्सो हेल्प टू रिमूव्ह एक्सेस अमाऊंट ऑफ द वॉटर फ्रॉम द प्लांट बॉडी प्लांट बॉडी मधून जे एक्सेस मध्ये असणार वॉटर आहे ते सुद्धा रिमूव्ह करण्यासाठी लीफ प्ले इम्पॉर्टंट रोल इट शो एक्झोजिनस ओरिजिन इट मीन्स दॅट दे डेव्हलप फ्रॉम द एक्सटर्नल टिश्यू एक्सटर्नल टिश्यू मधून त्यांचं डेव्हलपमेंट झालेलं आहे दे शो लिमिटेड ग्रोथ पानांना मर्यादित अशी वाढ आहे इट डजनॉट शो अपायकल बर्ड पानांवर अपायकल बर्ड्स किंवा एपिकल बर्ड्स अजिबात नसतात लीफ आल्सो कॉल्ड एज अ फायलोपोडियम आता लीफचं दुसरं नाव फायलोपोडियम आहे आणि टिपिकल लीफ कन्सिस्ट ऑफ ऑफ थ्री पार्ट टिपिकल लीफ मध्ये आम्हाला तीन पान हे दिसतात पार्ट दिसतात त्यापैकी पहिला आहे लीफ बेस आता ह्या लीफ बेसला दुसऱ्या नाव आहे हायपोपोडियम आलं लक्षात चलो आगे आता द लीफ इज अटॅच टू द स्टेम बाय द लीफ बेस माय डिअर स्टुडंट लीफ कुठे डेव्हलप होतात किंवा झालेत म्हणतोय डेव्हलप ऑन द स्टेम मग मला सांगा जिथे ते स्टेम ला असतात इज लाड टू द द बाय लीफ तो एक लीफ बेस लीफ बेसच्या सहाय्याने आपल्याला ते इथं चिटकलेले दिसतात ठीक आहे बेटा हे बघा आकृतीमध्ये इथं लीफ बेस दिसतं ह्या हायपोपोडियम आप ज्याला आपण म्हणतो ते लीफ बेस आहे आणि इथे ते चिटकलेले दिसत आहेत ठीक आहे बेटा इट मे बीअर टू लॅटरल स्मॉल लीव्स सीपी ते व आपल्याला इथे सीपी देयर इज टू स्मॉल दे आर कंप्लीट लाई स्ट्रक्चर अँड दीज स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज स्टिप्यूल मग आता ज्या लीव्स ला स्टिप्यूल्स विथ स्टिप्युल्स आहेत म्हणजे काय की ज्या लीव्स आहेत आपण त्याला एक डेट सुद्धा त्याला पिट्युलेट किंवा स्टिप्यूल म्हणतो आणि नसेल तर त्याला आपण एक्स स्टिप्युलेट असे म्हणू स्टिप्युल्स हे जनरल ग्रीन इन ग्रीन कलर देअर फंक्शन देअ फंक्शन इज टू प्रोटेक्ट बट आर ग्रीन इन कलर मीन्स दे परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजे फोटोसिंथेसिस ची प्रक्रिया बी त्यांनी करावी ठीक आहे आणि बर्डचं प्रोटेक्शन करावं मोनोकॉटिलिडॉन मोनोकॉटिलिडॉन मध्ये लिफ बेस जे आहेत ते लिफ बेस एक्सटेंड द शीत कवरिंग द स्टेम पार्शियली किंवा कंप्लीटली ठीक आहे चलो आता नेक्स्ट इन सम लेग्युमिनस प्लांट द लिफ बेस मे बिकम सोलन कॉल्ड एज अ काही प्लांट थोडासा फुगले आता पल्वीन काय प्लांटमध्ये लिफ बेस मे बिकम सोलन कॉल पल आता पुढे जायचं जा आहे आपल्याला पीटीओल बद्दल पीटीओल इट इज आलोपोडियम आपण आकृती हे आहे, आहे। ते हे बघा का हे काय तर हे इथं मेसोपोडियम दिसतं म्हणजे पीटीओल दिसतं पीटीओल म्हणजे वनस्पतीच्या पानाचं डेट ओके बेटा स्टॉक ऑफ द लिफ असे आपण त्याला म्हणू ठीक आहे पुढं त्यानंतर इट इज लाँग आहे हो थिन पण असतं यस फ्लेक्झिबल पीटीओल्स आहे आणि ते काय करतं तर फ्लटर इन विंड हवे द फ्रेश एअर टू द लिफ्ट सर्फेस आणि लिफ्टच्या सर्फेसला फ्रेश एअर अवेलेबल करून देत फ्रेश एअर पुढे त्यानंतर लिव्ह विथ पीटीओल त्याला पीटीओलेट म्हणा किती सोपर आहे ज्या लिव्ह ला पीटीओल्स आहेत त्यांना आपण पीटीओलेट आहेत